वे झालेल्या ऊस आंदोलनात पोलीस अधिकारी मोहन पवार यांचा नुकताच मृत्यू झाला. त्या मृत्यूला जबाबदार धरून आंदोलनाचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावरती 302 गुन्हा दाखल झाला. 12 नोव्हेंबर 2012 ऊस आंदोलनामध्ये वसगडे येथील गोळीबारात चंद्रकांत नलवडे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्यावेळी जिल्हा दंड अधिकाऱ्यांचे गोळीबाराचे आदेश नव्हते किंवा गृहमंत्रालयाचे गोळीबाराचे आदेश नव्हते. असं असताना सुद्धा गोळीबार झाला आणि त्या गोळीबारामध्ये चंद्रकांत नलवडे यांचा मृत्यू झाला. गोळीबारात करण्यापूर्वी जे गृहमंत्रालयाचे निकष आहेत ते सगळे निकष पायदळी तुडवून थेट गोळीबार करण्यात आला आणि त्यात चंद्रकांत नलवड्यांचा मृत्यू झाला. आमची मागणी अशी आहे की ज्या पद्धतीनं ज्या धर्तीवरती आंदोलनाचे नेते म्हणून खासदार राजू शेट्टी यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, 302 गुन्हा दाखल झाला, त्याच धर्तीवरती राज्याच्या गृहमंत्रालयाचे प्रमुख म्हणून, राज्याचे गृहमंत्री म्हणून वसगडे गोळीबाराला जबाबदार असणाऱ्या गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावरती सुद्धा 302 गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही तालुक्यात तीव्र आंदोलन तर छेडूच, पण त्याच पद्धतीनं मानवाधिकार आयोग आणि न्यायालयीन प्रक्रियासुद्धा आम्ही या निमित्तानं करणार आहोत असा इशारा या निमित्तानं देत आहोत.